चुकीचं आहे. याविषयी पूर्ण माहिती अनिल बाबूंनी पहिले घ्यावी की ग्रामपंचायत 1.5 वर्षापासून पाठपुरवठा त्यांना करत आहे, त्या तिघाही जणांना नोटीस देत आहे, सतत नोटीस देत आहे, म्हणजे एक नोटीस नाही 8 नोटीस त्यांना दिले आहे. त्यानंतर 8 महिन्यानंतर तो ग्रामपंचायतला पत्र देतो की मला आहे अतिक्रमण, मी काढतो, मला 1.5 लाख रुपये द्या बॉ ग्रामपंचायतनी, असं तो मागतो. त्यानंतर अजून ब्लॅकमेल करण्याकरता ग्रामपंचायतनी खोलीकरण बरोबर केलं नाही अशा प्रकारची मागणी करतो तो. म्हणजे तो तो भ्रष्टाचारचा आरोप हा त्याच्यानंतरचा आहे. जे पहिले भ्रष्टाचाराचा दिलेला बॉ, तर मग ठीक आहे, आम्ही नोटीस पहिले देत होतो, कारण की त्यांच्या सदस्या होत्या धनगर समाजाच्या आणि त्या नेहमी मागणी करत होत्या की आम्हाला अहिल्याबाई होळकर सभागृह येथे बांधायचं आहे, तरी ही जागा आम्हाला अतिक्रमणची जागा आहे ही खाली करून द्यावी. आणि अतिक्रमण म्हणजे काही गोठेच होते, कोणी तिथं राहत नव्हतं, बकरी वगैरे बांधत होते. पण त्यांचं जे मृतक होते बिचारे, आम्हाला दुःख आहे की तो मृतक कोणीही माणसाचं याच्यामध्ये मृत्यू होऊ नये, परंतु आता ते चुकीनं झालं, त्याला काही लोकांनी उचकवलं गावातीलच. याचाही तपास पोलिसांनी करायला हवा की याला कोणी सांगितलं, हे सल्ला कोणी दिली, हे सुद्धा पडताळण्याची गरज आहे ना. त्याचा CDR चेंज करायला पाहिजे की याला कोणी उचकवलं, याला कोणी सांगितलं. मी तेच तर सांगून राहिलो की तुम्ही आमच्या बरे पूर्ण कागदपत्र आहे, तुम्ही वाटलं तर आम्ही पूर्ण फाईल तुम्हाला द्यायला तयार आहे. त्या फाईलमध्ये ग्रामपंचायतनी पहिली नोटीस केव्हा दिली आणि 8 नोटीस झाल्यानंतर तो ग्रामपंचायतला डिमांड करतो की मला 1.5 लाख रुपये द्या, मी अतिक्रमण काढतो, आणि नंतर ग्रामपंचायतला ब्लॅकमेल करू लागला. अशा प्रकारची कारवाई आहे, त्यामध्ये असं काही नाही की त्यांनी